Husain Dalwai. अध्यक्ष महोदय मी मराठीत बोलणार आहे. हे बिल इतक्या घाईत आणले गेलेलं आहे. नोटीस नाही दिए तो उसका तर्जुमा माने उसका भाषांतर नहीं होगा, फिर भी आप बोलना चाहिए तो मराठी में बोलिए. भारतीय भाषा है इसलिए मैं तो स्वागत करता हूँ. मैं मला थोडंसं आश्चर्य वाटतं की हे बिल जरा दोन दिवस आमच्या हाती आलं असतं तर आम्ही अधिक याची माहिती घेऊन नीट बोललो असतो. हे जे इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटर निर्माण केलं झालं जात आहे त्याच्याबद्दल आम्हाला आनंद आहे. परंतु निर्माण करण्याचा हेतू हा होता की या देशातील अर्थव्यवस्थेला पुश करणं, अधिक चांगल्या रीतीनं त्याला गती देणं हा भाग होता. आणि त्या दिशेनं इंटरनॅशनल एअरपोर्ट जिथे असेल, अधिक फॅसिलिटीज असतील अशा ठिकाणी करण्याच्या संबंधामध्ये विचार झाला होता. आणि मनमोहन सिंग ज्या वेळेला या देशाचे प्रधानमंत्री होते त्यावेळेला हा निर्णय घेण्यात आला. मुंबईमध्ये याचं सेंटर हे तयार करावं असं ठरलेलं होतं महाराष्ट्रामध्ये. हे उचलून तुम्ही एकदम याला गुजरातमध्ये घेऊन गेलात आणि त्याची काय स्थिती झालेली आहे ते लक्षात आपल्या अर्थमंत्र्यांच्या लक्षामध्ये असते असते आलं असेल. ज्या हेतूनं हे केलं गेलं त्याचा विशेष फायदा झालेला नाही. आणि अशा रीतीनं तुम्ही एक एक सेंटर, एक एक इंडस्ट्री महाराष्ट्रातली उचलून गुजरातमध्ये येऊन जाण्याचं जे काय करताय त्याच्यातून तुम्ही एका अर्थानं अर्थव्यवस्थेला अडथळे निर्माण करण्याचं काम करताय. अर्थव्यवस्था अधिक चालावी व गुजरात काय आणि महाराष्ट्र काय असा फरक तुम्हाला करण्याची काय गरज होती मला काय कळत नाही. एका अर्थाने महाराष्ट्रावर तुम्ही अन्याय केलेला आहे. हा अन्याय अतिशय चुकीचा आहे. जिथे सुविधा होत्या, जिथे पहिल्यांदा सांगितलं गेलेलं होतं तिथे न करता हे तुम्ही एकदम उचलून तुम्ही गुजरातमध्ये एका फंक्शनच्या वेळेला घेऊन गेलात. हे अतिशय चुकीचं आहे. आणि त्याच्यातून याला गती कसल्याही प्रकारची मिळालेली नाही. जिथल्या तिथे आहे. हेतू त्याचा होता दुबई सारखं एक मोठं सेंटर तयार करावं जेणेकरून मोठ्या प्रमाणात परदेशी भांडवल येईल. ते परदेशी भांडवल आलेलं नाही कारण ठिकाण चुकलं. हे तुम्ही आता कबूल करा आणि त्याच्यात काय सुधारणा करता येत असेल ते करा. एवढंच मी अर्थमंत्र्यांना विनंती करतो. जय हिंद, जय भारत. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र नाही. It was meant for Maharashtra. It has gone to Gujarat. Yeah. Now he is worried about the flight of economic capital from Maharashtra to Gujarat. That is the point which he is making. Hello.